विधानसभा के आमदार प्रशांत बम ने स्कूलों के अध्यापक के बारे में किए वादग्रस्त वक्तव्य का मऊदा तालुका शिक्षक संगठनों ने निषेध किया। इस संबंध में अध्यापकों ने मऊदा तहसीलदार को निवेदन दिया। इस अवसर पर मऊदा तालुका शिक्षक संगठन के पदाधिकारी और सैकड़ों अध्यापक मौजूद थे। आज दिनांक 29/8/2022 आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे माननीय आमदार प्रशांत बड यांनी जे विधानसभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं या समाज माध्यमामध्ये जे वक्तव्य केलं शिक्षकाच्या घरभाडे भत्त्याविषयी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। वास्तविक ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सोयीसुविधा नसताना शिक्षकांना कुठलंही हेडक्वार्टर नसताना तिथे काही कुठलंही त्यांना राहण्याची व्यवस्था नसतानासुद्धा शासन अशा प्रकारचा भडीमार करून किंवा अशा विधानसभेमध्ये असे प्रश्न निर्माण करून वास्तविक मूळ मुद्द्यापासून शिक्षकांना वेगळं ठेवण्याचा हा डाव आहे आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांनी मौदा पंचायत समिती मौदा तहसील कार्यालय मौदा यांना आम्ही निवेदन दिलं आहे। आम्ही या माध्यमातून आपल्यास एकच सांगू इच्छितो की शिक्षकांना फक्त शिकवू द्या, शिक्षकांच्या त्यांच्या परिस्थितीला त्यांचे उत्तर देण्यापेक्षा माननीय आमदार महोदय यांनी वेगळे प्रश्न उपस्थित करू नये। सन्माननीय सभागृहाचे ते आमदार आहेत, आम्ही त्यांना एकच विनवणी करतो की आमच्या मूळ समस्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिकू द्या। वेगवेगळे प्रयोग आपण करत आहात, त्या प्रयोगांना आम्हाला सामोरं जाऊ द्या, त्या बालकांचा विकास करू द्या। फक्त आमच्या राहणीमानामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होईल हे जर तुम्ही सिद्ध करून देत असाल तर आम्ही तुम्हाला सिद्ध करून जातो। आमचा मुद्दा हा आहे, फक्त आम्हाला शिकवू द्या। आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत, राहणीमानाच्या प्रश्नावरून गुणवत्ता सुधार जर होत असेल बम साहेब आम्ही या मताशी महाराष्ट्रातला कुठलाही शिक्षक सहमत होणार नाही आणि या प्रसंगाने आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आपला निषेध करतो। निताल वक्तव्याचा निषेध, सभागृहाचा अपमान करणाऱ्यांचा निषेध। मऊदा से BCN न्यूज के लिए संजय गेडे की रिपोर्ट।